छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350वा राज्याभिषेक दिन कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त कोपरगाव शहरात विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य असं या ठिकाणी शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये विविध शस्त्र या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. आपण त्याची माहिती जाणून घेऊया. ज्यांनी याचं आयोजन संकलन केलेलं आहे त्यांच्याकडनं याची माहिती जाणून घेऊया. तुमचं नाव काय आणि काय माहिती सांगा? मी माधवराव उत्तमराव देशमुख, सोलापूर जिल्हा, बार्शी. हे दोन प्रकार दोप तलवारचा प्रकार आहे. दोप प्रकारामध्ये दोन प्रकार होते. दोप तलवारीमध्ये दोन प्रकार होते. एक वक्र दोप आणि एक सरळ पात्याची दोप. दुसरी गोष्ट ही शिक्षा देण्याची कुऱ्हाड आणि बळी देण्याची कुऱ्हाड, पाय तोडण्यासाठी, मुडकं तोडण्यासाठी. दुसरी गोष्ट हे जी तलवार आहेत, या तलवारीवरती सोन्याचा वर्कस पूर्ण होता. दुसरी गोष्ट विजयनगरी संस्थान होते त्याचं चिन्ह आहे, इथं त्रिशूळचं चिन्ह आहे. दुसरी गोष्ट जाडामाला भारतामध्ये मुस्लिम समाज आले त्या टायमाची ही तलवार आहे, इथे त्याचं चिन्ह आहे. ही फिरंग तलवार आहे. त्याची आपल्या तलवारच्या ह्या तलवारीमध्ये दुनियाचा फरक आहे. पुढे घेऊया. ही दुधारी दोप मधलाच प्रकार, पण दुधारी दोन्ही साईडला धार असलेली. डालीचे डालीचे 7 ते 8 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ही लोखंडाच्या डालीचा प्रकार. ही अंकुश नावाचे शस्त्र, ज्या कारागिराने ही अंकुश शस्त्र तयार केलं, पूर्ण हत्तीचा आकार दिलाय आणि ह्याच्यामध्ये पूर्ण हत्तीचा जबडा दाखवलाय. वरचा अंकुशचा वरचा भाला तुटलेला आहे. ही दस्तान आहे हाताच्या संरक्षणासाठी. ही दस्तान भाल्याचे 7-8 प्रकार आहेत. दरबारी भाला, सैनिकी भाला, पायदळातला भाला, तुमचं घोडेस्वारवरला भाला आणि हत्तीवरला भाला. हे पायदळातला भाला आहे. ही मोठी तलवार दिसते सर्वात मोठी, याचं काय सांगा? मी याची माहिती थोडी थोडक्यात मी पुढे सांगेन. म्हणजे हा सॉरी हा पट्टा आहे. पट्टा हा आपल्या कोपऱ्यापासून चलतो, तलवार ही ह्याच्यापासून चलतो. म्हणजे 10 धारकरी 1 पट्टेकरी. 10 धारकरी म्हणजे तलवार भाला चोरलेला 10 जण एकीकडं आणि एकटा एकीकडून. ह्याचं वजन साधारणतः 1700 ते 1800 ग्राम पर्यंत भरत. आणि आपण जे तलवारी बघितल्या, दोप तलवारीचं वजन साधारणतः 1200 ते 1300 ग्राम पर्यंत आहे आणि ज्या साध्या तलवार आहेत ह्याचं 700 ते 900 ग्राम पर्यंत आहे. ही ठासण्याची बंदूक, मिनी तोपच. दारू ठासायची, वाट लावायची आणि बार करायचा. त्याच्यानंतर ह्याचा शोध पुन्हा दुसरा तोड्याच्या बंदुकीमध्ये आला. असं झालं. ही तोड्याची बंदूक आणि ठासण्याची बंदूक. हे विटा नावाचं शस्त्र आहे. शिवा तुम्ही कधी पन्हाळ्याच्या पायथ्याला जर गेलात तर त्या डामा तुम्हाला शिवा काशिनाच्या हातामध्ये हे दिसणारं शस्त्र. ज्या डामा सिद्धीचा वेडा पन्हाळ्याला पडला, महाराज आपल्या वेडामध्ये अडकले, त्या डामा शिवा काशीदार तिथं सिद्धीच्या छावणीत गेले. स्वतःच्या घरादाराची मुलाबाळाची कसली पर्वा न करता सिद्धीच्या छावणीत जाऊन होय मी शिवाजी आहे हे सांगणाऱ्या शिवा काशीदांचं हे विटा नावाचे शस्त्र. कट्यारीमध्ये दोन तीन प्रकार होते. महिला आणि बच्चा कट्यार, महिला कट्यार आणि मराठ्याच्या कट्यारी ओतीवासाच्या आणि मोगलांच्या कट्यारी त्याचं मूठ ओतीव आणि त्याचं पातळ जोडलं जायचं. हे विजयनगरी कट्यार आहे. याला कोणी नागपुरी कट्यार म्हणतात, कोण हैदराबादी कट्यार म्हणतात, कोण विजयनगरी कट्यार म्हणतात. ही चिलमन नावाचे शस्त्र आहे. ह्याच्यामध्ये बघा छोटंसं एक फुलाचा आकार दिसतोय. तुम्ही दुसऱ्या नजरेने बघितला तर लेडीचा महिलांचं चित्र दिसेल. हे मोगऱ्याच्या फुलासारखा तसं बी दिसेल. हे वेगवेगळ्या प्रकारचे खंजीराचे प्रकार आहेत. हे दिल्लीशाही कट्यार म्हणतात. आपल्या भागामध्ये हा खंजीर म्हणतात, पण दिल्ली साईडला गेला तर ती दिल्लीशाही कट्यार बोलतात. हे मागा घोड्यासाठी काटेरी लगाम आणि सिल्वर धातूचा साधा लगाम, त्याची काही आवश्यकता नाही आहे. ही इंग्रजकालीन तलवारी, म्हणजे इंग्रजांचा छान आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी जाणवतात. तिथं मागा तुम्ही पाहिली तशी ऐतिहासिक आहे. त्याच्यामध्ये वेगळेपणा काय? वेगळेपणा म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळेपणा असा आहे सर की आपल्या ह्याला सुंब म्हणजे ह्याला आपली दोरी गुंडाळली जायची आपल्या मुठीला ह्याला. पण ह्यांच्या मुठीला काय होतं, तुमचं जे मासा असतो, मासाचं जे कातड असते, ती कातड ह्या मुठीला लावलं जाते. हा फरक आहे त्याच्यात. आणि कातड माशाचं कातड म्हणजे थंड, म्हणजे हाताला तुमच्या घाम येऊ नये करता त्याला, त्यासाठी ते लावलं. नक्कीच विविध प्रकारचे ऐतिहासिक शस्त्र या ठिकाणी त्यांनी जतन केलेले आहे. अजूक खूप काही शस्त्र पुढे बघायचे आहे आपल्याला. हे याला काय म्हणतात? बुर्ज नावाचे शस्त्र आहे. कुऱ्हाड, गदा आणि तलवार
ह्या तिन्ही पासून तयार झालेलं हे गुर्जर नावाचं शस्त्र. वरच्या जी पाकळ्या आहेत त्या कुऱ्हाडीच्या हा जायता आणि त्याचा जे आकार आहे तो गद्यासारखा आहे आणि त्याचं जे धाराचं जे हे आहे तर मोठा आहे ती तलवारच्या त्यापासून तयार झालेलं गुर्जर नावाचं शस्त्र. वरचं शिरस्थान वगैरे तोडण्यासाठी तोही आहे. ते तला कुऱ्हाडी आहे तो वेगळ्या आपलं सॉरी जे कुलपं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारचे पूर्वीच्या काळातली तयार केलेली हातकलेवरती ही आहेत. त्याच्यामध्ये दारू ठासले त्यापूर्वीचे काय करायचं तुमचे जे वाड्याला कुलूप घातलं तर त्यामध्ये दारू भरायची. जरी काय चुकून कुणी त्या धोंडा बिंडा जर घातला ते तोडायचा म्हणजे फोडाचं कुलूप जर तोडायचा काय प्रकार केला तर त्या कुलपाचा बार व्हावा आणि जो फोडायला गेला त्याचा ते जखमी व्हावा या त्याचा वैशिष्ट्य. हा हा जो भाला आहे तो लांब दिसतोय त्याचा काय? 9 फूट लांबीचा भाला आहे. ह्याला सांग भाला म्हणतात हत्तीला फेकून मारण्यासाठी. आणि त्या सांग भाल्यावरूनच आता तुमचं जे शालेमध्ये भाला फेकचा जो प्रकार चालू झालाय ह्याच्या पूर्ण ह्याचा जे आकार आहे त्याच पद्धतीनं ते आता शाळेमध्ये सुद्धा तोच भाल्याचा प्रकार फेकून म्हणजे आता खेळाच्या ह्याच्यातला अभिषेक तुझी कट्यार आहे तिचा 3 प्रकारचा रंग बदलतो त्या कट्यारीचा. ही कट्यार हे जे गोळे दिसत आहे दगडी गोळे जे तोफेतून उडवले जायचे तेव्हा त्याच्या बरोबर हे गोळे असायचे काय सांग? हो त्याला कारण कसं ज्या टायमाला लढाई चालू झाली असेल लढाई चालू असायची दारू तोफामध्ये दारू भरली जायची. दारू ज्या टायमाला तुम्ही जर ठासली नाही तर त्याचा बार होणार नाही. मग आपल्या विषयी दारू ठासायला वेळ नाही ना म्हणून ते काय करायचं दारू भरायची आणि ही गोळे टाकून द्यायची आणि मग त्याचा बार व्हायचा. जर तुमची सुट्टी दारू असेल तर त्यातून रिश्ता दूरच निघणार. आता जे तुम्ही फटाकडे वगैरे बघतात तर त्या फटाकड्याच्या खालच्या बाजूला चिखलाचा गोळा असतो आणि वरच्या बाजूला दोऱ्याने पॅक करून बांधलेला असते असं. आता तुम्हाला मग जसं सांगितलं 7-8 प्रकारच्या ढाली तर आपल्याकडे असलेली हत्तीच्या कातरची ढाल आहे. त्याचं वजन 500 ते 700 ग्रॅम पर्यंत असायचं ढालीचं. तुम्हाला त्यातल्याच प्रकारामध्ये ढालीच्या ह्याच्यामध्ये ही कासवाच्या पाठीची ढाल आहे. पूर्वीच्या कसं गेंड्याच्या कातड्याची वगैरे ही असायची का ढाली गेंड्याच्या कातड्याची कासवाच्या पाठीची हत्तीच्या चमड्याची. त्यानंतर ही एक माझ्याकडे एक वेगळंच शस्त्र आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी बऱ्याच जण सगळी चर्चा केली की याचं नाव कुणाकडे ही माहिती नाही. हा नागाचा फण आहे हाताच्या इथल्या संरक्षणासाठी. हा तुमचा कट्यारीचा आकार आहे आणि हा बिछव्याचा आकार आहे. कुठल्या तर राजा महाराजाला ब्रेड खास विशेष वेगळं काहीतरी शस्त्र आहे म्हणून तयार करून दिलेलं असावं. त्यानंतर पण आपल्याकडे विविध प्रकारचे भांडे वगैरे आहेत. इथं माप आहेत शेर आठवा चिपट कोळव नेहव चोव अर्धा चोव. दुसरी गोष्ट इथे काही आमचा शेतकरी किती श्रीमंत होता त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा पितळ्याचं चाड. आता प्लास्टिकचे चाडे निघालात म्हणजे आताचे जेवढे तुम्ही चाडे बघतात तर प्लास्टिकचे आहेत. हे पेरणी यंत्रासाठी पेरणी यंत्रासाठी वेगवेगळ्या प्रकारची पाण्याची कुपी आहे. त्यानंतर महाभिषेक ग्लास आहे कमी जागेमधला ग्लास. त्या काळामध्ये त्यांच्या जागा कमी असायची त्यासाठी हा पूर्ण ग्लास होतोय आणि पुन्हा तुमचं असं हा फोल्डिंगचा ग्लास आहे. त्यानंतर माझ्याकडे एक दगडाचा तांबे आहे. पाथरुड्यांनी तो पाथरुड समाजाच्या माणसांनी कसा दगडाचा तांब्या तयार केला असं हे बघा. तुम्हाला सहज असं कोरता येते परंतु असं क्रॉस कोरता यायचं अवघड आहे ना. हा दगडी दगडाचा तांब्या माझ्याकडे. दुसरी गोष्ट तिथे एक माझ्याकडे लांबण देव आहे. आपली एक आता सध्या म्हण आहे बघा एखादा माणूस जर टाइमपास करत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय की बा काय लांबण लावतो. पूर्वीच्या काळामध्ये महिला कसं की संध्याकाळी दिवा तेल भरायच्या मोठी वात करायची स्वयंपाक आणि माणसाचे जेवण वगैरे झाले की मग तो त्याची वात बारीक करायची तो धीमगतीनं चालायचा म्हणून त्याच्यावर एक म्हण पडली की लांबण का लावतो. दुसरी गोष्ट ही मग तुम्ही जिथे लोखंडी गुर्ज बघितलं तसं आता इथं ही लाकडाच्या जो गुर्ज आहे ही गळ आहेत. जर पूर्वीच्या काळामध्ये आडाचं प्रमाण जास्त होतं पूर्वी हापशी वगैरे तसला काय प्रकार नव्हता. आडात जर काय भांडं बिंड पडलं तर ह्या गळ्याच्या सहाय्यानेवरती काढलं जातं. तुम्हाला मी मग त्या पट्ट्याची माहिती दिली. दांडपट्टा वेगळा आणि पट्टा वेगळा ह्याला पट्टा म्हणलं जाते कारण एखादा दांडक आणि एखादा पट्टा जर हे शिकायचं असलं तर आधी दांडपट्ट्याचं प्रशिक्षण घ्यावं लागते आणि मग पट्टा चालवता येतो असं. त्यानंतर माझ्याकडे जंगल नावाचं शस्त्र आहे. भिंतीवरती वगैरे जर चढायचं झालं तर त्या विट्याच्या किंवा दगडाच्या मध्ये सांधी असतात त्या सांधीमध्ये असं कुच्चा देऊन वरती असं चढण्यासाठी जंगलर नावाचे शस्त्र आहे. नक्कीच या ठिकाणी जे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन त्या प्रदर्शनमध्ये ज्या ऐतिहासिक वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या लढाईसाठी वापरण्यात येत होत्या त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगावकरांना ही मोठी पर्वणी या ठिकाणी निर्माण करून दिल्याचे पाहावयास मिळत आहे.
न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी योगेश डोके कोपरगाव।